कोरोनाची तिसरी लाट रोखण्यास कार्य करणारे बेळगाव जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी सीमेवरील कोगनोळी राष्ट्रीय महामार्ग चेकपोस्टला भेट दिली असून कोरोना नियंत्रणावरील उपायांचा आढावा घेतला आहे. जवळच्या महाराष्ट्र राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR नेगेटिव्ह अहवाल अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे. ज्या प्रवाशांकडे हा अहवाल असेल त्या प्रवाशांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. एखाद्या वेळी कर्नाटक निवासी महाराष्ट्रातून येत असल्यास सीमा चेकपोस्टवर त्यांचा नमुना घेऊन चाचणीसाठी पाठवावा. अहवाल आल्यानंतर संबंधित व्यक्तीला त्याबद्दल माहिती द्यावी. त्यानंतर त्यांनी चेकपोस्टवर कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्य विभागाच्या पथकांना त्यांचा अहवाल त्यांच्या पत्त्यावर पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात येणाऱ्या स्थानिक प्रवाशांच्या कोरोना तपासणीच्या सोयीसाठी कोरोना तपासणी केंद्राची स्थापना करून आवश्यक कर्मचारी तैनात करावे. सरकारच्या मार्गसूचीनुसार परराज्य प्रवाशांकडून समर्पक माहिती घ्यावी असे आरोग्य विभाग अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. या संदर्भावेळी चिकोडी उपविभागाधिकारी उमेश कुमार, चिकोडी आरोग्य व कुटुंब कल्याण अधीक्षक डॉक्टर SS गडेद, निपाणी तहसीलदारांसह इतर विभाग अधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, KNN City News, बेळगाव.